मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे। जरांगेंनी आता राज्यभरातल्या मराठा आंदोलकांना आमरण उपोषणाचं आवाहन केलंय। मराठा आरक्षणाचं आंदोलन आणखी तापणार। आमरण उपोषण सुरू करा, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। काही झाल्यास जबाबदारी सरकारची, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी जरांगेंनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे। आता रविवार पासून त्यांनी राज्यभरातल्या मराठा आंदोलकांना आमरण उपोषणाचं आवाहन केल्यानं आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय। उपोषण करताना कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगत जरांगेंनी दबाव वाढवण्याचा प्रयत्न केलाय। सरकारलाही जाहीरपणे सांगतो की जरा तुम्ही गांभीर्याने घ्या, प्रत्येकानं पाणी घेऊन आमरण उपोषण उद्या सुरू करायचे ठरलेले, त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण 29 पासून सुरू करा। कोणाच्या जीवितास आमरण उपोषण करताना धोका झाला तर त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची राहणार। आंदोलन तीव्र करण्याचा रणशिंग फुंकतानाच जरांगेंनी सरकारला काही सवाल केलेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अधिवेशन घेणार का? समितीला 10,000 पुरावे सापडले, त्यावरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का? पुरावे न देता आरक्षणात समावेश केलेल्या जाती कोणत्या? आरक्षण दिलेल्या जातींना लावलेले निकष कोणते? ज्या जातींचा 10 वर्षांनंतर सर्वे करायचा होता तो झाला का? आरक्षणात असलेल्या आणि प्रगत झालेल्या जातींना आरक्षणाबाहेर काढायचं लिखित झालेलं आहे का? मंडल कमिशननं 14% आरक्षण ओबीसींना कशाच्या आधारे दिलं? निकष लावून 4 वर्षात 30% आरक्षण कसं दिलं? एकीकडे जरांगेंचं उपोषण सुरू आहे तर राज्यभरात आंदोलनाचा जोर वाढलाय। उपोषण करणाऱ्या जरांगेंची धनगर समाजानं भेट घेऊन पाठिंबा दिलाय आणि जरांगेंना आपलाही नेता म्हटलंय। राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की आपण एवढ्या मोठ्या योद्ध्याचं म्हणजे आजची त्यांची परिस्थिती बघून राज्यातल्या सरकारनी मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा। तर हे फक्त आता मराठा बांधवापुरतं नेतृत्व राहिलेलं नाही तर या राज्यातल्या मराठा आणि धनगर बांधव या योद्ध्यासाठी परत रस्त्यावर उतरेल आणि राज्य सरकारला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल। दुसरीकडे जरांगेंनी मात्र तपासणी करून घ्यायला साफ नकार दिलाय। तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना त्यांनी परत पाठवलंय। जरांगेंनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता आता आंदोलन आणखी तापण्याची शक्यता आहे। जरांगेंचा हा चक्रव्यूह सरकार कसा भेदणार हा आता प्रश्न आहे। लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही न्यूज, जालना।